विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया भारतातील वन्य जीवन। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये वन्य प्राण्यांच्या बाबतीत प्रचंड प्रकारची विविधता ही आढळते। अनेक प्राण्यांचे प्रकार आपल्या भारतामध्ये आढळतात। भारतातील उष्ण आणि आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशामध्ये आपल्याला हत्ती बघायला मिळतात। आसामच्या दंडलयुक्त भागामध्ये राहणारा एक शेंगी गेंडा, तसेच हिमालयासारख्या थंड प्रदेशात आढळणारे हिमचित्ते यात हे महत्वाचे आकर्षण आहे। तसेच भारताचे राजस्थानच्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवे, उंट यासारखे प्राणी आढळतात। त्यानंतर भारतातील जो द्विकल्पाचा भाग आहे, या भागामध्ये विविध प्रकारची माकडे, त्यानंतर विविध प्रकारचे हरणे, गवे, रानगाई यासारखे प्राणी बघायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे। बघा, भारत हा जगातील एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील भागामध्ये कासव, मगर, सुसर हे प्राणी आढळतात। त्याचबरोबर भारतामध्ये विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात, उदाहरणार्थ मोर। यानंतर विविध प्रकारचे रंगाचे पोपट। याचबरोबर भारतातील गवताळ प्रदेशात आढळणारा माळढोक पक्षी हे भारताचे महत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत। याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये शेकडो प्रकारचे वन्यजीव तसेच हजारो प्रकारचे पक्षी आढळत असतात। यामुळे भारताला वैशिष्ट्यपूर्ण वन्यजीवांचा देश म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील वन्यजीवांची तस्करी, निर्वनीकरण, प्रदूषण यामुळे भारतातील अनेक वन्यजीवांची प्रजाती नष्ट झालेली आहे। याचे सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे चित्ता हा प्राणी। विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक प्रकारच्या योजना आखलेल्या आहेत। तसेच भारतामध्ये राष्ट्रीय अभयारण्य म्हणजे नॅशनल फॉरेस्ट, यानंतर वन्यजीव आणि प्राणी यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य, त्याचबरोबर राखीव वनांची निर्मिती केलेली आहे।